आहे. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणीतरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्यांनी देखील गुरुजीकडे बघितले. कोणीच काही बोलले नाही. केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कोणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजीकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय आहे? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. वा वा, छान नाव आहे तुझं. 3 दिवसापासून तुला रोज इथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतोस. इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या ग्रहस्थाबद्दल भीमरावला आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुस्कर गुरुजींना विचारले, बाळ तू कुठे शिकतो? मी एल्पिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. वा छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींना भीमरावाच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचारू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. गुरुजींना भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावाच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावाला खूप बरे वाटले. चरणी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींनी भीमरावाशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकाची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावांच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांच्यात अभेद्य गट्टी संपली होती. केळुस्कर गुरुजींनी भीमरावाची तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सायजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च विद्याविषयक शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नाव लौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. तर मुलांनो, आपण आता बघितलं की या पाठामध्ये जो मुलगा आहे त्या मुलाला उद्यानामध्ये जाऊन वाचनाची आवड आहे आणि त्या वाचनाची आवड असतानाच त्यांना एक गुरुजी भेटतात आणि त्या गुरुजी त्यांना कशा प्रकारे वाचन करायचं आहे किंवा इतर पुस्तकांची जे पुस्तकं असतात ते पुस्तकं वाचायला त्यांना देतात आणि अशाच वाचनामध्ये दोघांना वाचनाची आवड असल्यामुळे दोघांची गट्टी सुद्धा जमते. आता तर आपण सविस्तरपणे ह्या पाठाचे स्पष्टीकरण बघणार आहोत की मुंबईचे जे चरणी रोड उद्यान आहे त्या चरणी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. आपल्याला माहितच आहे आणि मी अगोदर पण सांगितलं की उद्यानामध्ये बरेच जण जे असतात सकाळी सकाळी फिरायला जात असतात आणि बरेच युवक जे असतात ते उद्यानामध्ये व्यायाम करतात आणि काही मुलं सकाळी सकाळी खेळण्यासाठी सुद्धा उद्यानामध्ये जात असतात किंवा संध्याकाळची वेळ असते त्याच टायमाला सुद्धा उद्यानामध्ये खेळायला जात असतात. तर असेच जे मुंबईचे एक चरणी रोड उद्यान आहे त्या उद्यानामध्ये सुद्धा सायंकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला जायचे यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यसंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर
गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता यायचे. आता ते त्या तेथे मुंबई येथील जे विल्सन हायस्कूल होते त्या विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यसंगी लेखक जे लेखक आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात तिथे रोज संध्याकाळी 5:30 वाजता उद्यानामध्ये यायचे. उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत. बघा विद्यार्थी मित्रांनो की जे कृष्णाजी केळुसकर गुरुजी आहे ते एक बाक होता आणि त्या बाकावर बसून रोज पुस्तक वाचण्याचं कार्य करत असत. आपण बघतो की आपल्याला बागामध्ये वाचन म्हणजे ही गोष्ट थोडी वेगळीच वाटते कारण आपल्याला मनात एक संकल्पनाच असते की आपण उद्यानात जाणार खूप सारं खेळणार त्या फुलांसोबत खेळणार कधी कधी मुलं फुलं पण तोडतात पण आपण त्या उद्यानामधली फुलं तोडायला नको कारण ते फुलं जे असतात ते उद्यानामध्ये खूप छान शोभून दिसतात. बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुसकर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. आता कृष्णाजी केळुसकर जे आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत ही कृष्णाजी केळुसकर गुरुजी जे आहे रोज तिथे वाचन करत असताना त्यांच्या लक्षात आलं की एक विद्यार्थी जो आहे एक मुलगा जो आहे रोज इथे पुस्तक वाचण्यासाठी येतो आहे. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही पण त्यावेळेस त्यांनी त्या मुलाकडे विशेष लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तिथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता आपण एक संकल्पना घेतो की एखादा विद्यार्थी एखाद्या दिवशी उद्यानामध्ये वाचण्यासाठी येऊ शकतो किंवा वाचन करण्यासाठी येऊ शकतो. अचानक एखादी त्याची एक्झाम असेल किंवा त्याला घरी डिस्टर्ब होत असेल तर अशा कारणामुळे एखादा विद्यार्थी उद्यानामध्ये वाचायला एखाद्या दिवशी येऊ शकतो हे गुरुजींना वाटले. परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा तो विद्यार्थी तिथे आहे हे बघताना ते थोडं अचंबित झाले. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. कुतूहल म्हणजेच काय मुलांनो की जे जाणून घेण्याची जी इच्छा आहे की हा विद्यार्थी नेमका या ठिकाणी वाचण्यासाठी येतोय आणि काय वाचतो आहे हे जाणून घेण्याची इच्छा जी आहे त्यांच्या मनात निर्माण झाली. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी. अरे एक दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशी सुद्धा तोच विद्यार्थी आणि तो विद्यार्थी सुद्धा येतो आहे तर खेळण्यासाठी नव्हे व्यायाम करण्यासाठी सुद्धा नव्हे तर तो विद्यार्थी येतो आहे तर वाचण्यासाठी येतो आहे. आणि हे वाचताना परत त्यांना दिसलं त्या विद्यार्थ्याकडे गुरुजी त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजीकडे बघितले कुणीच काही बोलले नाही. आता हा जो विद्यार्थी आहे की कृष्णाजी केळुसकर एका बाकावर बसून त्यांचं वाचन करत होते आणि त्यांना थोडस पहिल्या दिवशी आढळलं की एक मुलगा जो आहे आपल्या बाजूला वाचन करतो आहे पण त्यांनी थोडस त्याकडे दुर्लक्ष केले त्याकडे थोडं लक्ष दिलं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी पण तो विद्यार्थी आहे आणि तोच विद्यार्थी वाचन करतो आहे हे बघून त्यांच्या मनात थोडस कुतूहल निर्माण झाली की ह्या मुलाविषयी थोडस जाणून घ्यावं या गोष्टी हा मुलगा रोज काय करतो आहे याविषयी त्यांना मनात थोडस वेगळेपणा वाटला. आणि तिसऱ्या दिवशी देखील तो मुलगा तिथेच वाचताना दिसल्यानंतर गुरुजी त्याच्याकडे बघायला लागले. परंतु दोघांनी जेव्हा एकमेकाकडे बघितलं तेव्हा कोणी काहीच बोललं नाही कारण आपण बघतो की एखादा अनोळखी व्यक्ती जर आपल्याकडे बघत असेल तर तो का बघतो आहे आपल्या मनात थोडीशी कधी कधी भीती पण निर्माण होते की अरे बाबा आपण गार्डन मध्ये बसलोय हा आपल्याला इथून काढून तर नाही देणार ना. अशा पद्धतीने जी भीती असते ती थोडीशी मनात निर्माण होते त्यामुळे आपण जे आहे ते न बोललेलंच टाळत असतो. केळुसकर गुरुजी त्या मुलाजवळ आले. आता गुरुजींना रावलं गेलं नाही गुरुजी त्या मुलाजवळ आले. ह्या मुलाविषयी थोडस जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये झालीच. तो मुलगा वाचत होता कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजीकडे बघितलं. आता बघा जेव्हा आपण काय आपल्या एखाद्या कार्यामध्ये मग्न असतो आपण एखाद्या गोष्टी बनवत असतो किंवा आपला प्रोजेक्ट चालू असतो तेव्हा जर अचानक आपल्या आजूबाजूला कोणी येऊन उभं राहिलं तर आपल्या ते लगेच लक्षात येतं की अरे आपल्या बाजूला कोणीतरी उभं आहे. तशाच प्रकारे जो मुलगा वाचन करत होता आणि त्या मुलाचं जे वाचन चालू असताना त्याच्या लक्षात आलं की अरे माझ्या बाजूला कोणीतरी उभा आहे. गुरुजीकडे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजीकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले बाळ तुझं नाव काय.
आता गुरुजीकडे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी विचारलं की अरे बाळा तुझं नाव काय बरं कोण असतील बरं हे, तर माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. मी तुम्हाला सुरुवातीला जो फोटो दाखवले आहे त्या फोटो मधले से व्यक्ती लहानपणी त्या फोटो यामध्ये दिसतोय आपल्याला की हे जे व्यक्ती आहे भीमराव रामजी आंबेडकर आहे. वा छान आहे नाव, छान नाव आहे तुझं, 3 दिवसापासून तुला रोज इथे बघतो आहे. गुरुजी त्याला बोलले की अरे बाळा मी तुझं नाव खूप छान आहे पण गेले 3 दिवस मी तुला इथं बघतो आहे की तू सलग जे आहे आपलं पुस्तक वाचण्याचं कार्य करतो आहे. इतर मुलांसारखी तू रोज काहीतरी वाचत असतोस, इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाही. आता आपलं माहितीच आहे, मी अगोदर पण सांगितलं की गार्डन जे असतं ते एक संकल्पना आपल्या मनात असते की गार्डन मध्ये जावं खेळावं मस्ती करावी. परंतु गुरुजींनी त्याला सांगितलं की अरे बाळा तू जे आहेस इतर मुलांसारखी मस्ती करताना तर मला दिसत नाहीयेस, मग म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय. आता बघा काही मैत्री जी जमते ती मैत्रीची एक विशेषता असते की ज्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी आवडतात, जसं एखाद्या विद्यार्थ्याला खेळायला आवडत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्याला जर खेळायला आवडत असेल तर त्या दोघांची गट्टी जमते. जर एखाद्या विद्यार्थ्याला फिरायला आवडत असेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला फिरायला आवडत असेल तर त्या दोघांची गट्टी जमत असते. म्हणजे जे विचारात साम्य असतं किंवा एकमेकांना जाणून घेण्याची जी इच्छा असते त्या इच्छामुळे थोडीशी ओळख वाढते, मैत्री वाढते. अशाच प्रकारे जे कृष्णाजी केळुसकर जे आहे ते त्या मुलाजवळ आले आणि त्या मुलाची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी त्याचे नाव विचारले, त्या नावाबद्दल त्यांनी त्याची थोडीशी प्रशंसा पण केली आणि त्याला विचारले की बाळा तू रोज इथं वाचताना मला दिसतो आहे, त्यासाठीच मी तुझ्याजवळ आलो आहे आणि तुझी ओळख करून घेण्यासाठी म्हणजे तुझी परिचय करून घेण्यासाठी मी थोडा प्रयत्न करतो आहे. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या ग्रहस्थाबद्दल भीमरावला आदर वाटला. आता बघा एखादा व्यक्ती जर आपल्याविषयी प्रेमाने बोलत असेल किंवा आपल्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा आदर वाटतो आणि त्या व्यक्तीचा आदर वाटल्यानंतर त्याने त्या गुरुजींना नमस्कार केला. त्यांनी आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांनी त्या भीमरावांनी आदरापोटी त्या गुरुजींना नमस्कार केला. गुरुजी गेळुस्कर गुरुजींनी विचारले बाळ कुठे शिकतो. आता विशेषता आहे की आपल्या घरी जेव्हा पण कोणी पाहुणे येतात किंवा कोणी आपल्याला भेटतं तर 2 प्रश्न नक्कीच असतात की तुझं नाव काय आणि तू कोणत्या वर्गात आहेस किंवा काय करतो आहेस, हे प्रश्न नक्कीच असतात. आणि ह्या प्रश्नालाच धरून कृष्णाजी जे केळुस्कर गुरुजी आहे त्यांनी सुद्धा त्या मुलाला विचारलं की बाळा तू कुठे शिकतोस. मी एल्पिस्टन हायस्कूल भायखळा, आपल्याला जे बाजूला चित्र दिसत आहे ते एल्पिस्टन हायस्कूल भायखळा येथील आहे. एल्पिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो आहे. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. आता त्या विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तर दिलं की मी जे आहे एल्पिस्टन हायस्कूल या शाळेमध्ये शिकतोय आणि ही शाळा जी आहे भायखळा येथे आहे आणि शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण विद्यार्थी दशेत असतो तर माझी एक सगळ्यांना सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण विद्यार्थी दशेत असतो तेव्हा आपल्याला इतर पुस्तकांची वाचण्याची आवड सुद्धा असायला पाहिजे. कारण पुस्तक जे असतात ते आपल्याला खूप ज्ञान देत असतात आणि मला माझ्या मते पुस्तक हा आपला खूप चांगला मित्र पण असू शकतो. तर हे जे आंबेडकर आहेत त्यांना सुद्धा पुस्तकांशिवाय म्हणजे आपले जे सिलेबसचे पुस्तकं असतात मराठी हिंदी इंग्रजी गणित या विषया व्यतिरिक्त त्यांना इतर पुस्तके वाचण्याची आवड आहे आणि त्या पुस्तकांना वाचण्यासाठी ते गार्डन मध्ये येत आहेत, उद्यानामध्ये येत आहेत. म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. आता आपली जी संकल्पना असते शाळा सुटल्यानंतर लगेच घरी पळत जायचं आणि जे आपलं बॅग असते ते बॅग साईडला ठेवून द्यायची आणि लगेच बघायचं की आपल्याला खेळायला कसं भेटेल. परंतु यांची इच्छा तशी नव्हती. हे काय करायचे की शाळा सुटल्यानंतर जो वेळ भेटेल त्या वेळामध्ये ते पुस्तक वाचण्याचं कार्य करत होते. वा छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजे. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावाच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. आता भीमरावाच्या ज्या कुटुंबाविषयी त्यांनी चौकशी केली की तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे या विषयी त्यांनी थोडीशी चौकशी त्यांची केली. ते विचार करू लागले हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे.
त्यांनी थोडंसं मनामध्ये विचार केला की हा जो मुलगा आहे हा मुलगा नक्कीच इतर मुलांपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण ह्या मुलांमध्ये वाचण्याची आवड किंवा समज जी आहे, जी आपण म्हणतो समजून घेण्याची जी प्रवृत्ती आहे, ही ह्या विद्यार्थ्यामध्ये आहे. तसेच इतरांचा आदर करणं किंवा सगळ्या गोष्टी थोड्याशा ऐकून घेणं, ह्या गोष्टी सुद्धा या मुलामध्ये दिसत आहेत. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनची खरी गरज आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो, त्या विद्यार्थी दशेमध्येच आपली आपला परिवार, आपल्या फॅमिलीमधील आई वडील, भाऊ बहीण, त्याशिवाय आपले मित्र आणि आपले मार्गदर्शक हे आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भूमिका निभावत असतात. कारण अनुभवाचे जे बोल असतात ते आपल्याला सांगत असतात. आपण जर लहान असलो तर आपल्याला जीवनाविषयी काही चुका होतात आणि त्या चुका कशा दुरुस्त करायच्या किंवा त्या चुकांविषयी जे मार्गदर्शन असतं ते मोठ्यांकडून आपल्याला भेटत असतं. आणि आपण शाळेत जातो, शाळेमध्ये जे शिकतो ते शिकण्याची जी प्रक्रिया असते ती गुरुजीकडूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात. कारण आपल्या जीवनाविषयी आपले जे ध्येय असतात ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला जे मार्ग दाखवले जातात ते मार्ग आपले मित्र, आपले परिवार किंवा आपले जे शिक्षक असतात, जे गुरुजी असतात, ते आपल्याला देत असतात. आणि अशाच प्रकारे गुरुजीच्या मनात आलं की हा विद्यार्थ्यामध्ये खूप चांगलं कौशल्य आहे, वाचण्याची आवड आहे, आणि शिवाय हा विद्यार्थी हुशार सुद्धा आहे, आणि हा विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी खूप मोठं काही करू शकतो, या मोठं काही करण्यासाठी या विद्यार्थ्याला जी आहे ती थोडीशी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि हे मार्गदर्शन आपण याला करावं असं त्या गुरुजींना वाटलं. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. आता सुरुवातीला काही मुलं असतात ते वाचनामध्ये थोडस अडखळतात किंवा वेगळ्या पद्धतीने वाचन करत असतात, किंवा मुद्देशीर जे वाचन असतं किंवा जे मेन महत्वाचे मुद्दे असतात ते वाचन करून त्याचं आकलन कसं करावं याविषयी जे आहे ते गुरुजींच्या लक्षात आलं की हा मुलगा जो आहे अवांतर पुस्तकं वाचतोय. आणि अवांतर पुस्तकं वाचत असताना याला त्या पुस्तकामधील नेमका सार काय घ्यायचा, त्या पुस्तकापासून नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे याविषयी थोडस मार्गदर्शन जर आपण या विद्यार्थ्याला केलं तर हा विद्यार्थी नक्कीच त्या पुस्तकातील सर्व जे ज्ञान आहे ते संपादन करेल आणि त्या ज्ञानाच्या भरावर खूप मोठा व्यक्ती बनेल. या गोष्टीचे जे आहे ते गुरुजींच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला आपुलकीने आणि विचारलं की बाळा, मला असं वाटतंय की तुला जे आहे पद्धतशीरपणे वाचन कसं करायचं याविषयी थोडी माहिती सांगावी असं मला वाटत आहे. मुलगा म्हणाला, सांगा ना गुरुजी. आता विशेषता असते की आपल्याला जर एखाद्या गोष्टीची कोणी जर काही सांगत असेल किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी जर आपल्याला सांगत असेल तर आपल्याला एक कुतूहल आपल्या मनामध्ये निर्माण होतं की आपण जे आहे या गोष्टी निश्चितपणे ऐकाव्या आणि त्या समजून सुद्धा घ्याव्या. गुरुजींना भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. आता गुरुजी जे आहे त्यांनी भीमरावाला वाचन कसे करायचं याविषयी माहिती दिली आणि सांगितलं की मी काही लेखकाची पुस्तके तुला वाचायला देईन. आता त्यांनी सांगितलं की बाळा, तू खूप छान वाचतोयस आणि त्या वाचण्याची जी कला आहे ती तुला थोडी अवगत करून घे आणि अवगत केल्यानंतरच काही पुस्तके जी आहे ती पुस्तकं मी तुला वाचायला देईन. मुलगा म्हणाला, जरूर द्या ना गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. जे आंबेडकर आहेत ते म्हणाले की मला ती पुस्तकं वाचायला काय आहे खूप आवडतील, कारण त्यांच्यामध्ये पहिला गुण जो होता तो वाचनाचा आवडीचा होता. आपल्याला माहितीच आहे की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी आपल्याला करायला खूप आवडतात किंवा त्याविषयी पुढे जाण्यासाठी किंवा त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला आवडतात. जसं की आपल्याला एखादी खेळ जर आवडत असेल आणि ग्राउंडवर जर आपण उभे असू आणि क्रिकेट सगळे मुलं खेळता आहेत पण आपल्याला खेळायला भेटत नाहीये, पण अचानकपणे एखादा मित्र आला आणि त्याने सहजपणे आपल्याला जर विचारलं की अरे बाबा तू पण खेळतोस का क्रिकेट, तर अशा टायमाला आपल्या मनात एकदम उत्साह निर्माण होतो की अरे मला क्रिकेट खेळायला तर खूप आवडतं, ठीक आहे मग मला पण या खेळामध्ये तू सहभागी करून घे. अशाच प्रकारे जे आहे ते गुरुजींनी त्यांना सांगितलं की जे पुस्तकं आहेत माझ्याकडे काही पुस्तकं आहेत नवीन नवीन ते पुस्तकं वाचायला तुला जर दिली तर चालतील का,
तर तो म्हणाला, हो गुरुजी, मला ही पुस्तके वाचायला नक्कीच खूप आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावाच्या डोक्यावरून हात फिरवला. आता काही असतं की मनात जर खूप थोडस प्रेम निर्माण झालं लहान मुलाविषयी, किंवा आपली आई असते की आपली आई आपल्या डोक्यावरून नक्कीच जे आहे खूप वेळा आपल्या डोक्यावरून हात फिरवत असते. आणि हे हात फिरवत असताना आपल्या ती का हात फिरवते याचा अर्थ आपल्याला कळत नसतो, परंतु तो जो हात असतो तो एक मायेचा हात असतो, प्रेमाचा हात असतो. आणि अशाच प्रकारे जे गुरुजी आहेत त्यांनी सुद्धा त्या मुलाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्यांना तो मुलाविषयी खूप वेगळेपणा वाटला, भीमरावला खूप बरे वाटले. त्यांनाही ती गोष्ट कळाली की ह्या गुरुजींनी माझ्या डोक्यावरून कशा प्रकारे हात फिरवलेला आहे. चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावाशी रोज भेट होऊ लागली. आता त्या दोघांमध्ये रोज भेट होऊ लागली, कारण जे गुरुजी आहे ते नवीन नवीन पुस्तके वाचायला विद्यार्थ्यांना ते भीमरावांना देत, आणि गुरुजी त्यांना चांगल्या लेखकाची पुस्तक वाचायला देऊ लागले की चांगल्या पुस्तकाचे जे लेखकाची पुस्तक आहे ते वाचण्याची आवड आणि त्याविषयी जी चर्चा असते त्या दोघांमध्ये रोज होऊ लागली. त्यामुळे भीमरावाच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आणि वाचनाची जी आवड असते ते आपल्या ज्ञानामध्ये खूप मोठी भर करत असते. आणि त्याचप्रमाणे जे आहे त्या भीमरावांच्या वाचनामध्ये जे आवड असल्यामुळे त्यांच्या वाचना सुद्धा खूप भर पडू लागली, आणि त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा त्यांचं ज्ञान जे आहे विस्तृत होऊ लागलं. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली. आता जे आहे दोघांची आवड एकच असल्यामुळे, दोघांची आवड जी आहे वाचनाची असल्यामुळे, आणि दोघांना वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं वाचत असल्यामुळे, त्यामुळे त्या दोघांमध्ये काय झालं, एक अभेद्य गट्टी जमली. अभेद्य गट्टी म्हणजेच काय बरं मुलांनो, तर अभेद्य गट्टी म्हणजेच जी कधी न तुटणारी. आपण म्हणतो ना, हा माझा खूप जवळचा मित्र आहे किंवा हा माझा जिगरी यार आहे असे जे आपण म्हणत असतो, तशा प्रकारे गुरुजी आणि मुलांची अभेद्य गट्टी जमली. मैत्री जी असते मुलांनो, ती मैत्री जी असते वयानुसार नाही तर आपल्या विचारानुसार, आपल्या आवडीनिवडीनुसार जमत असते. तुम्ही म्हणशान की हे गुरुजी केवढे मोठे आणि मुलगा तर खूप छोटा, पण असं काही नसतं. जी मैत्री असते ती आपल्या आवडीनिवडीनुसार होत असते, आणि अशाच पद्धतीने अभेद्य म्हणजे त्यांची कधीही न तुटणारी जी मैत्री आहे ती मैत्री जमली. आणि मैत्री सोबत सोबतच जे गुरुजी आहे त्या विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन सुद्धा करू लागले. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला जो खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे, म्हणजे याला आपण जो खूप मोठा एक संधी म्हणू शकतो, ही संधी जी आहे ती कृष्णाजी केळुस्कर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळवून दिली. आणि ही संधी काय आहे तर आपण थोडस बघूया. केळुस्कर गुरुजींनी भीमरावाची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. केळुस्कर गुरुजींना भीमरावाची बुद्धिमत्ता आता खूपच जाणून झाली होती की हा विद्यार्थी जो आहे खूप बुद्धिमान आहे, खूप हुशार आहे, आणि ह्या विद्यार्थ्याने पुढे शिक्षण घेतलंच पाहिजे. याचं शिक्षण जे आहे ते चांगल्या एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये झालं पाहिजे, जे याविषयी त्यांना खूप जिज्ञासा होती. आणि याविषयी त्यांना एक मनात होतं की ह्या विद्यार्थ्याला आपण पुढे नेलंच पाहिजे. ह्या विद्यार्थ्याला पुढे नेण्यासाठी काय करता येईल बरं, तर हा विचार करत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की जे सयाजीराव गायकवाड महाराज आहे त्यांच्याकडं आपण ह्या विद्यार्थ्यासाठी काही शिष्यवृत्ती भेटेल का, याविषयी आपण थोडस त्यांना विचारू. तर ज्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायचं आहे, आता अमेरिकेत जायचं म्हटल्यानंतर आपण आज पण बघतो की अमेरिकेत जायचं म्हटल्यानंतर खूप खर्च आपल्याला असतो शिक्षणाचा, आणि त्या ठिकाणी राहण्याचा, खाण्यापिण्याचा, सगळ्या गोष्टीचा खर्च खूप असतो. परंतु गुरुजींच्या लक्षात आलं होतं की जे चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे ते दुसऱ्या देशातून म्हणजेच अमेरिकेतून ह्या विद्यार्थ्याला मिळू शकतं. अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न केले तर आपण ह्या विद्यार्थ्याला नक्कीच एक चांगला व्यक्ती आणि चांगलं देशाचं भवितव्य घडवण्यासाठी हा व्यक्ती खूप कार्य करू शकतो, याविषयी त्यांनी जाणून होते. आणि त्यासाठीच त्यांनी काय केलं की सयाजीराव गायकवाड महाराजांकडे ते स्वतः गेले आणि शिफारस केली की हा जो मुलगा आहे हा मुलगा खूप हुशार आहे, खूप तल्लीन आहे. तर
त्या ठिकाणी ते दोघे सयाजीराव गायकवाडकडे गेले असताना गायकवाड सयाजीराव गायकवाड महाराज आहे त्यांनी काही प्रश्न ह्या विद्यार्थ्याला केली आणि त्या प्रश्नांची उत्तरे जी आहे तर ती प्रश्नांची उत्तरे सगळे जे उत्तरे जे विद्यार्थी आहेत खूप हुशार असल्यामुळे बुद्धिमान असल्यामुळे त्या विद्यार्थ्याने पटापट दिली आणि अशा पद्धतीने दिली की जे त्यांचे जे ध्येय होते ते ध्येय जे होते की देशाच्या सेवेसाठी आणि समाजासाठी काहीतरी कार्य करावं याविषयी त्यांचे ध्येय होते आणि त्या ध्येयानुसारच त्यांनी कार्य करण्याची जी सुरुवात आहे ती केली होती आणि हे जाणूनच सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना अमेरिकेमध्ये जाण्यासाठी अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. तर अशा प्रकारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते अमेरिकेत शिक्षणासाठी जाणार आणि अमेरिकेत शिक्षण घेणार याविषयी त्यांना खूप आनंद झाला की आपल्याला आता शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं आहे आणि हे आपण जाणून आहोत की आपल्याला सुद्धा किती आनंद होतो अमेरिका जर आपल्याला एखाद्या दुसऱ्या देशामध्ये शिक्षणासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जायला भेटेल आणि ह्या गोष्टीचा त्यांना खूप आनंद सुद्धा झाला. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नाव लौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ज्या संधीचं सोनं करणे म्हणजेच काय जी मिळालेली संधी आहे त्या संधीमध्ये त्या कुठल्याही क्षणामध्ये म्हणजे कोणत्याही अतोनात मेहनत करून त्या गोष्टीची आपल्याला आपल्या यश प्राप्त करणे हे म्हणजे संधीचे सोनं आणि भीमरावांनी हे संधीचं सोनं केलं आणि जगातील आपल्या देशातील नाही तर जगातील एक विद्वान म्हणून विद्वान म्हणजे एक ज्ञानी म्हणून नाव लौकिक प्राप्त करणारे ते उच्च विद्याभूषित विद्याभूषित म्हणजे जे खूप मोठे विद्येचं ज्ञान असलेले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि आपण बघतो की असे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा या उच्च विदूषित विद्याभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. आपल्या देशामध्ये जी जो कारभार चालतो जी लोकशाही आहे या लोकशाहीच्या अगोदर आपण जर बघितलं तर भरपूर देशांमध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा राजेशाही होती. राजेशाही म्हणजेच काय की राजाचा मुलगाच राजा होणार दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला राजा होण्याचा अधिकार नाही. परंतु आपण बघितलं की काही आज जे आहे हा जो राजा होण्याचा अधिकार आहे किंवा मतलब म्हणजे राजापूर्वी राजाचा मुलगाच राजा होत होता अशी जी पद्धत आहे ती आता सध्या बंद आहे. आता जी पद्धत आहे की आपण बघतो की आपण जो उमेदवार आहे तो आपल्या ज्ञानावर आधारित किंवा लोकांच्या जनसेवेच्या आधारेवरच आपण निवडून दिलेला असतो आणि प्रत्येकाला जो आहे 18 वर्षानंतर आपल्या देशामध्ये मतदान देण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार सर्व म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर मतदान देण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि आपण योग्य व्यक्ती आपल्या जे जनतेमधून जो व्यक्ती निवडून देतो तो योग्य व्यक्ती निवडून देत असतो आणि हा जो अधिकार आहे हा जो अधिकार आपल्या देशाची जी राज्यघटना आहे त्यानुसारच आपल्या देशामध्ये सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. तर ह्या हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्याविषयी आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की हे जे उच्च विद्याभूषित असताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कार्य सुद्धा केले आहे ते अर्थशास्त्र राजनीती तज्ञ तत्वज्ञ आणि समाज सुधारक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. अस्पृश्य म्हणजे जे दलित लोक होते त्यांना सुरुवातीला भेदाभेद म्हणजे मानला जात होता तो भेदाभेद जो आहे सामाजिक भेदाभेद त्यांनी नष्ट केला. त्याविषयी त्यांनी भरपूर चळवळी उभारल्या. तसेच महाविद्यालयीन आणि कामगारांचे हक्क त्यांनी समर्थन केले. ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक याविषयी त्यांनी भरपूर कार्य आपल्या देशामध्ये केलेलं आहे. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजनीतीतज्ञ तत्वज्ञ समाज सुधारक पत्रकार आणि वकील सुद्धा ते होते. त्यांनी
बरेचसे कार्य आपल्या देशामध्ये केलेले आहेत, बऱ्याचशा चळवळी त्यांनी आपल्या देशामध्ये केलेल्या आहेत, त्यांचं प्रचंड बुद्धिमत्तेवर त्यांनी समाजासाठी असीम त्याग केलेले आहेत. दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांची कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना इत्यादी गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. आणि हे जे महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांची जयंती जी आहे ती आपण 14 एप्रिल रोजी मनवत असतो. आता आपण थोडस यामध्ये बघूया की रिव्हिजन मध्ये की काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये कशा घडल्या. तर सुरुवातीला जे आहे की बाकावर बसून जे गुरुजी असतात ते गुरुजी वाचन करत असतात, आणि त्या वाचन करत असतानाच त्यांना एक विद्यार्थी सुद्धा दिसतो की तो आजूबाजूला बसून वाचन करतो आहे, आणि रोज गुरुजी त्याच्याकडे बघत असतात. एक दिवस बघतात, दोन दिवस बघतात, आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा विद्यार्थी एक बुद्धिमान आहे आणि वाचण्याची याला आवड आहे. तेव्हा ते जातात आणि त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरा बघितला पॉइंट आपण की हा जो मुलगा आहे, हा मुलगा गुरुजी त्यांना त्याला विचारतात आपुलकीने की बाल तुझं नाव काय आहे, तर ह्या मुलाचं नाव काय असतं, तर भीमराव रामजी आंबेडकर. आणि त्या मुलाचं नाव ऐकूनच ते त्या मुलाला म्हणतात की तुझं नाव खूप छान आहे, आणि त्याच्याविषयी जे अजून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि तो मुलगा जो आहे गुरुजींना आदराने नमस्कार सुद्धा करतो. बघा मुलांनो, त्यामध्ये जो आदर जे आपुलकी हा विषय जो आहे, हा विषय आपल्या हा जो गुण आहे हा आपल्या विद्यार्थी जीवनामध्येच आपल्या मध्ये असायला हवा. आणि शाळाच्या पुस्तकाशिवाय सुद्धा अवांतर पुस्तकाची वाचण्याची जी आवड आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती, आणि त्यामुळेच कृष्णाजी केळुसकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दोघांची गट्टी जमली होती. परत आपण बघतो बघितलं की हा मुलगा जो आहे हा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे, हा गुण जो आहे गुरुजींनी त्यामध्ये ओळखला होता, आणि म्हणूनच ह्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं किंवा हा मुलगा जीवनामध्ये खूप यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी काय केलं होतं की जे सायजीराव गायकवाड महाराज आहे त्याच्याकडे ह्या मुलाची शिफारस केली की ह्या मुलाला शिकण्यासाठी अमेरिकेमध्ये पाठवावं, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये पाठवावं. आणि सायजीराव गायकवाडांनी त्या मुलाची बुद्धिमत्ता बघूनच त्या मुलाला अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. यामध्ये काही शब्दार्थ आहेत मुलांनो, शब्दार्थ बघा. कुतूहल निर्माण करणे म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे, विस्तृत म्हणजे अफाट विस्तीर्ण, तल्लक म्हणजे तीक्ष्ण. आता काही घटना यामध्ये दिलेल्या आहेत, त्या घटना आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत. तर त्याचा क्रम काय असेल बरं थोडस आपण यामध्ये बघूया की अ आ ई उ आणि उ हे जे सेंटेन्स दिलेले आहेत त्यामध्ये कोणत्या वाक्याचा घटनाक्रम हा सुरुवातीला पहिल्या नंबरला येऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर या वाक्यामध्ये सुरुवातीला कोणतं वाक्य येईल बरं फर्स्टला, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली हे येईल, की गुरुजी विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष दिले नाही, त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजीकडे बघितले, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली, गुरुजींनी भीमराव वाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली, की गुरुजी मुलाजवळ आले. तर बघा आपण पाठामध्ये याविषयी माहिती घेतली आहे की सुरुवातीला जे वाक्य येईल ते वाक्य म्हणजे गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. हे एक नंबरला वाक्य येईल. त्यानंतर बघूया मुलांनो दुसऱ्या नंबरला कोणतं वाक्य येऊ शकतं बरं, कोणी सांगू शकतं का मला? हॅलो, कोणी बोलू शकतं का? चला तर मग मी सांगतो तुम्हाला. दुसऱ्या नंबरचं वाक्य जे आहे त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजीकडे बघितले, हे दोन नंबरचं वाक्य आहे. तीन नंबरचं वाक्य कोणतं येईल बरं, तर तीन नंबरचं वाक्य सांगू शकतं कोणी? तीन नंबरचं वाक्य जे आहे
की गुरुजी मुलाजवळ आले। त्यानंतरचं जे वाक्य आहे चार नंबरचं ते म्हणजे गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली। आणि पाच नंबरचं जे वाक्य आहे मुलांनो ते आहे की भीमराव गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली। आणि सहा नंबरचं वाक्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली। हे वाक्य या ठिकाणी एक नंबरचं वाक्य जे आहे गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही। दोन नंबरचं वाक्य आहे की त्या विद्यार्थ्यांना देखील गुरुजीकडे बघितले। तीन नंबरचं वाक्य आहे की गुरुजी मुलाजवळ आले। चार नंबरचं वाक्य आहे की गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली। हे बघा एक नंबरचं वाक्य आहे गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही, त्या विद्यार्थ्यांनी देखील गुरुजीकडे बघितलं, गुरुजी मुलाजवळ आले, गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली। अशा पद्धतीने यामध्ये काही थोडे शब्द आलेले आहे त्या शब्दाचा अर्थ आपल्याला थोडासा समजून घ्यायचा आहे की शब्द आहे शब्दापासून दोन शब्द बनवलेले आहे। तो पहिला शब्द आहे सुशब्द आणि दुसरा शब्द आहे अपशब्द। तर सुशब्द म्हणजेच काय मुलांनो तर चांगला शब्द चांगलं बोलणं आणि अपशब्द म्हणजेच काय की वाईट बोलणं वाईट शब्द। त्यानंतर स्पष्ट शब्दापासून दोन शब्द बनवलेले आहे सुस्पष्ट आणि अस्पष्ट। तर स्पष्ट म्हणजे जे आपण स्पष्टपणे बोलतो त्याला सुस्पष्ट म्हणतात आणि अस्पष्ट म्हणजे जो उच्चार आपले व्यवस्थित नसतात त्याला अस्पष्ट असे म्हटले जाते। त्यानंतर बुद्धीमध्ये काही शब्द दिलेले आहेत सुबुद्धी बुद्धीपासून जे शब्द बनवलेले आहेत तो आहे सुबुद्धी। सुबुद्धी म्हणजेच काय तर चांगली बुद्धी। त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे जे आपण बुद्धीचे मापन जेव्हा केले जातं त्याला बुद्धिमत्ता असे म्हणतो। आणि बुद्धिमान बुद्धिमान म्हणजेच काय मुलांनो की जास्त हुशार जो आपण बघितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते बुद्धिमान होते। आणि निर्बुद्ध म्हणजे काय ज्याला काही सुचत नाही ज्याला काही समज नाही असे हे शब्द आहेत। हा सांगा पाहू कधी हातावर कधी भिंतीवर जाऊन मी बसतो तीन हात माझे सतत फिरवत मी असतो वेळ वाया घालू नका असे नेहमी उपदेश करतो। काय असेल बरे हे कोण सांगू शकत का मला या कोड्यामध्ये काय असेल या कोड्याचं उत्तर कोणी गेस करू शकत? चला तर मग आपण बघूया की कधी हातावर कधी भिंतीवर जाऊन मी बसतो तीन हात माझे सतत फिरवत मी असतो वेळ वाया घालू नका असे नेहमी उपदेश करतो। तर बघा उत्तर काय आहे घडी। बघा याला तीन हात आहे आणि हा वेळेविषयी आपल्याला खूप काही उपदेश करत असतात करत असती। शिस्तीचे धडे उत्तम गडे कणकण शोधते कधीच न रडे। शिस्तीचे धडे उत्तम गडे कणकण शोधते कधीच न रडे। विचार करा थोडा बघा विचार करून काय असू शकत। ठीक आहे तर ह्या गोष्टीच जे आहे उत्तर आहे मुंगी। ही आपण बघत असतो की आपल्या घरामध्ये जी आहे हिची खूप शिस्तीने चालते सगळे रांगेत जात असतात आणि कणकण ती जमा करत असते। हा तर आपल्याला हा एक स्वाध्याय आणि एक उपक्रम करायचा आहे की वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेली माहिती चे कात्रणे आपल्याला गोळा करायचे आहे आणि ती वहीत चिटकवायचे आहे। तर अशा प्रकारे आज आपण जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानातला एक प्रसंग बघितला की उद्यानामध्ये कशा पद्धतीने ते आपलं उद्यानामध्ये त्यांना एक
ग्रहस्थ भेटतात, गुरुजी भेटतात आणि त्यांच्या जीवनाला कशी कलाटणी भेटते किंवा त्यांच्या जीवनाला कसं मार्गदर्शन भेटतं याविषयी आपण या पाठामध्ये बघितलेलं आहे. आणि हा स्वाध्याय आपण लिहून घ्यावा किंवा स्क्रीनशॉट घ्यावा. थँक्यू मुलांनो.